पद्धतीने निपक्षपाती निर्णय द्यावेत, नाही का? आपली अपेक्षा आहे. परंतु आता ही रीत सरळ सरळ काय दाखवते, ज्युडिशरी मधला मुठभर तबका हा फक्त मोदीच्या मंडळींनी पाणी पिऊ नये, सगळ्या प्रोसिजर घालत बसू नये म्हणून या चार लोकांनी केलेलं जे आंदोलन आहे, जे काही रिप्त आहे, ती अभिनंदनीय आहे. ओके, असं व्हायलाच पाहिजे होतं, नाहीतर ज्युडिशरी जिवंत राहणार नाही. आणि ज्युडिशरी हा एकमेव लोकशाहीचा खांब आहे, किंतु आम्हाला जिवंत ठेवू शकतो आमच्यासारख्या ऍक्टिव्हिस्टपण. आणि आमच्या जजेसची पॉवर जगातल्या कुठल्याही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस पेक्षा सर्वाधिक आहेत, आणि आमचे जजेस ईश्वराच्या खालोखाल आहेत. तेव्हा ते आमची त्याची व्यवस्था बदलू शकतात एवढी त्यांची ताकद आहे. परंतु सध्या गेल्या चार वर्षात या वकिलांनी या फ्रॅक्चर आलेल्या आरोपींचं काम केलं, त्यांना जजेस केलं, त्यांना जजेसनी केली मदत, त्यांना गव्हर्नर केलं, आणि ज्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं त्यांची जस्टिसची नाकारली, त्यांना कुठल्या पदावर घेत नाही. ते जजेस त्यांच्या बाजूने म्हणजे कोलेजियम असतं, तर कोलेजियम रिकमेंड करतात जजेस, ते त्यांच्या आवडीची त्यांची नेमणूक होते, आणि भरलेले कोलेजियम रिकमेंड करून पण होत नाही. त्यामुळे हा जो मेसेज ज्युडिशरी मध्ये गेला होता की सरकारच्या विरुद्ध जाणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं, हा मेसेज आता वितळलेला आहे. जजेसला कळलं आहे की स्वतंत्र विचाराचे जजेस पण ज्युडिशरीत आहेत आणि ते आपली बाजू करतील. त्यामुळं या सगळ्या भूमिकेवर असणाऱ्यांचे आरोप त्यासाठी जे गुन्ह्यासाठी प्रवेश पत्र प्राप्त करायला लागतात ते केवळ दाखल केले नाहीत म्हणून ते बाहेर आहेत. आत्ताच्या केसमध्ये त्या लोहियाच्या लोहियाला 100 कोटी रुपये ऑफर केले, तिथे खोटं ठराव असे आमची इच्छा आहे, परंतु ऑफर केले नाही ऐकलं म्हणून त्यांचा अपघाताने मृत्यू झाला अशी जी समाजात वार्ता आहे तिचे निराकरण व्हायला पाहिजे. अच्छा, त्याच्यावरून लीक लीक झालेली आहे. काही जजेस त्या राज्यातल्या सिख मिनिस्टरच्या बंगल्यात जाऊन राहतात, म्हणजे महाबळेश्वर ठिकाण असेल असं असेल, तर ते सिख जस्टिस बरोबर जवळही दाखवतात. काही नागपूर हायकोर्टचे जजेस चीफ जस्टिस चीफ मिनिस्टर बरोबर फिरण्यात त्यांची जवळी दाखवण्यात भूमिका मानतात. समाजात मेसेज काय जातो की या प्रकरणी काही जजेसनी जी पत्रकार परिषद घेतली ती त्यांना शोभणारी नाही, त्याच्याकडे पत्रकारांनी जाऊन विचारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या अशा पद्धतीने पत्रकारकडे जाणं जजेसनी चांगलं नाही. ते चलमेश्वरानी यांनी 2-4 दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं, कागद एक दवे म्हणून जे आहे त्यांनी वकिलांनी 2 लेख लिहिले, एक इंडियन एक्सप्रेस मध्ये होता आज आहे, ही रिप्ट ही दीक्षेनी ही ज्युडिशरीला घातक आहे. आणि त्यामुळे या चार जजेसनी आज जो घेतला निर्णय मी त्यांचं अभिनंदन करतो. फक्त त्यांनी या रागाच्या भरात राजीनामे देऊन उरलेल्यांना मोकळं रान सोडू नये एवढीच विनंती आहे. हॅलो हॅलो हो हा सर, आता जर सर तुमच्या कानावर ते आलंच असेल की दिल्लीमध्ये 4 न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली, तर याबद्दल सर आपलं मला मत हवं होतं, रिएक्शन हवी होती सर, काय वाटतं आपल्याला? तुम्ही बोलू आता? हो सर बोला. मला तर असं माझं असं स्पष्ट मत आहे की ते जे कॉलेजियम सिस्टीम आहे ती कॉलेजियम सिस्टीम ही पूर्णपणे अँटी डेमोक्रेसी आहे, आणि त्याच्यावरती तोंड म्हणून जेव्हा आपल्या संसदेने घटना दुरुस्ती केली त्या घटना दुरुस्तीला त्यांनी घटनाबाह्य ठरवून टाकलं किंवा घटनेशी विसंगत ठरवून टाकलं सुप्रीम कोर्टात, आणि त्याच्यानंतर हे जे काही मेमोरँडम ऑफ प्रोसिजर म्हणजे त्या कॉलेजियमनी काम कसं करावं हे पण ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार याच्यामध्ये सॉर्ट ऑफ ज्याला आपण एक बॅडमिंटनची मॅच म्हणतो शटल कॉक सारखी, ते यांना सांगतात हे त्या सांगतात, याच्यामध्ये ते मेमोरँडम ऑफ प्रोसिजर सुद्धा अडकून गेलेलं आहे, त्याची काही फायनॅलिटी आलेली नाही आणि क्लॅरिटी आलेली नाही. ओके, आणि त्याच्यामध्ये या जजेसच्या बोलण्यातून असं स्पष्ट झालेलं आहे की चीफ जस्टिस स्वतः जरी ते सरन्यायाधीश असते तरी आपल्या घटनेप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे सगळे जजेस हे समान आहे, आणि द चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जरी काही अधिकार असते तरी ते एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईडच्या पुरते आहे, आणि त्यामुळं त्या जजेसमध्ये आपसात जो देवनाव झालेला त्यावरती आलेला आहे. मला असं वाटतं की या जजेसकडे काही पर्याय न राहिल्यामुळे शेवटी त्यांना हे असं अगदी जे टोकाचं पावलं ते उचलावं लागलेलं आहे. तर मग हा असा बेबनाव जर सुप्रीम कोर्टामध्ये जर असेल
तर हे आपलं सगळं 125 कोटी लोक भारत नावाचं जे चालू आहे ते असं मोठमोठ्या वादळांमध्ये जेव्हा भरकडतं तेव्हा त्याला दिशा दाखवायचं काम सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा केलेलं आहे. आणि अलीकडच्या काळात तर सुप्रीम कोर्टावरती भारतीय लोकांची दारोमदार मोठी वाढलेली आहे. अच्छा. आणि असं असताना त्यांच्यामध्ये जर असा बेबनाव असेल तर मग मला असं वाटतं की हे सगळं जे काय आज घडलेलं आहे हे भारताच्या आपल्या म्हणजे न्याय प्रणालीसाठी भारताच्या आपल्या लोकशाहीसाठी आणि भारताच्या संविधानासाठी मोठा निर्माण झालेला. अच्छा. आणि त्यामुळे ते त्याचं आता त्याचं निराकरण कसं करायचं हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहील. अच्छा. ते काय अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे तर जसं अगदी फार पूर्वीपासून सांगण्यात येते एक फार प्रसिद्ध अशी आहे की द पॉवर करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. तसं त्या कॉलेजियमकडे आणि त्या कॉलेजियमच्या पण पलीकडे जाऊन चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या हातामध्ये जे असे अनिर्बंध सत्ता निर्माण झाली होती तिच्यातून निर्माण झालेले हे प्रश्न दिसतात की बाबा कुणाला सुप्रीम कोर्टच्या सगळ्या जजेसना एकत्रित घेऊन जे काय करायचं असतंय ते करतच नसल्यामुळे सरन्यायाधीशांच्या विरोधात या जजेसचा रोग दिसतो. अच्छा. आणि जरी ते सांगतात की बाबा सुप्रीम कोर्टाचं ऑफिसने हे नाही केलं ते नाही केलं तरी त्यांचा रोग तो स्पष्ट आहे तो असा आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता सरन्यायाधीशांचं हम करे सो कायदा असं सगळं कार्यभार चाललेलं आहे. अच्छा. आणि त्याला त्यांनी आश्रय घेतलेला दिसतो. कसं आहे माहितीये का ते कॉलेजियमची जी व्यवस्था आहे आजही एक दुष्यंत दवे सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील त्यांनी असं एक मत प्रदर्शन केलं होतं की बाबा हे कॉन्स्टिट्यूशन बेंचेस सुद्धा हे चीफ जस्टिस ज्या रीतीनं निर्माण करत चाललेले रेवडी नारायण ते सुद्धा असं आहे की बाबा त्यांनी त्यांच्या को जजेस ज्याला म्हणतात किंवा त्यांचे को ब्रदर्स म्हणतात त्यांच्या त्या सगळ्या सहकारी जजेसना बरोबर घेऊन त्यांनी ते करमटलंच काम केलं पाहिजे. अच्छा. आणि त्यांच्यामध्ये मतभेद असू शकतात कुठल्याही अशा एखाद्या बॉडीमध्ये परंतु ते मतभेद तिथल्या तिथं मिटवणं किंवा त्याचा समन्वय करणं हे त्या चीफ जस्टिसचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते मतभेद कमी करण्याला किंवा तो समन्वय करायला ते कमी पडलेले आहे. अच्छा. आणि एवढंच नव्हे तर ते समन्वय करण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेला दिसत नाही या लोकांच्या बोलण्यामध्ये. अच्छा. त्यामुळे त्यांनी हे अत्यंत टोकाचं असं पाऊल दिलं आहे आणि त्याच्यातून एक आपली प्रतिमा जी भारताची सगळ्या दुनियेमध्ये जी होती की या सगळ्या अशा वादळामध्ये सुद्धा भारताच्या संविधानावरती आधारित जी काही लोकशाही आहे जरी ती आदर्शवत नसली तरी ती आदर्शवत करण्याकडे आपल्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. सगळ्यांचाच म्हणजे संसदेचा पण असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचा पण असेल. अच्छा. पण त्या तशा प्रकारच्या प्रवासाला हा मोठा एक अडथळा निर्माण झाला. जी मागणी करणार त्यांचं असं मला दिसतं की बाबा जसं एक प्रेशर कुकरमध्ये निर्माण झाली आणि तिला जर बाहेर जायची हीच नसेल वाव ते सगळे प्रयत्न त्यांनी अंतर्गत जे काय असतात ते सगळे करून झाल्यावरती आणि ते आता पूर्णपणे थकल्यानंतर त्यांना असं दिसतं की आता डोक्यावरून पाणी गेलं आता आपण पण मग जर असं शांत राहिलं तर कधीच त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार नाही. अच्छा. आणि म्हणून त्यांनी हे असं पाऊल उचललेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांचं पण करिअर धोक्यामध्ये ते येऊ शकतं म्हणा परंतु कसं आहे त्या सगळ्या जजेसला पूर्णपणे संरक्षण असल्यामुळं समोर आपल्या राज्यघटनेचं त्यांना कुणालाही इम्पीचमेंट आणि ती काही खास कारणास्तव केल्याशिवाय कुणालाही स्पर्श करताच येत नाही चीफ जस्टिस पासून तर सगळ्या जजेसला. त्यामुळे त्यांचं ते जे कवच आहे त्या कवचाचा वापर करून त्यांनी हे जे काही सुप्रीम कोर्टामध्ये सगळं काही आलबेल नाही किंवा जे काही चाललंय त्याच्यावरती त्यांनी